हाय गाईस तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर चला एकदम आज साध्या आणि सोप्या पद्धतीनं बनवणार आहोत ना कांदा ना लसूण बिना मसाल्याची भाजी एकदम झटपट तयार आणि खायलाही खूप टेस्टी आणि खूपच अप्रतिम लागते ही भाजी तर आज तुम्हाला बटाटे पाहून तर कळत असेल की आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी तर अशा पद्धतीने मी छान असे बटाटे कुकरला लावून घेतलेले आहेत कुकरला आपण बटाटे छान असे दोन सिट्टा काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपले बटाटे छान असे शिजताल किंवा तुमच्याकडं जर पातीला असेल तर तुम्ही पातील्यामध्येही लावू शकता आपले बटाटे छान असे उकडलेले आहेत मी बटाट्या कसा डबा काढून घेतलेला आहे आणि छान बटाटे हे आपल्याला बटाट्यावरचे म्हणजे आपल्यावरची साल काढून घ्यायचे आहेत पूर्णपणे साल ही वेगळी करून घ्यायची आहे आणि सुंदर असा बटाटा आपल्याला पूर्णपणे बटाटा हा आपल्याला सोलून घ्यायचा आहे तर थोडंसं ब बटाट्यावर आपल्याला थोडंसं थंड करून सोलून घ्यायचे आहेत किंवा गारपा म्हणजे बुडवून सोलून घ्यायचे आहेत म्हणजे झटपट हे हाताला आपल्याला भाजणार आहे त्यासाठी तर सर्व असे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत तर छान असे बटाट्याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने मॅश करू शकता कारण आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत यासाठी हातानेही खूप छान मॅश होतील पण मी ते चाकूच्या सहाय्याने अशी बटाटे हे कट करून घेत आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता कारण ही, ही, ही भाजी खूप छान लागते खायलाही खूप टेस्टी लागते आणि यामध्ये अजिबात जास्त मसाल्याचं टेन्शन नाही आहे की हेच नाही तेच नाही तसं काहीही नाही जे आपल्याकडं उपलब्ध आहे त्यामध्येही खूप सुंदर भाजी लागते आणि तुम्ही पाहुण्यांसाठीही ही भाजी करू शकता खूपच भारी भाजी लागते कोणच म्हणणार नाही की ही भाजी बटाट्याची आहे म्हणून तर छान असे आपण बटाटे तुम्ही पाहू शकता कट करून घेतलेले आहेत आणि त्यामधले जी अर्धी फोड असते आपल्या बटाट्याची ती ती अर्धी फोड मी घेतलेली आहे ती छान अशी बारीक मॅशरच्या साहाय्यान अशी वाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे म्हणजे मॅश करून घेत आहे तुम्ही हातानेही करू शकता असं जर मॅश करून घेतलं त्याचा छान असा आपल्याला फायदा होतो तर कांदा नाही आहे पण आपण इथं छान असं एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो छान असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही याची ग्रेव्हीही बनवून टाकू शकता तर मी इथे एक बटाटा घ्या टोमॅटो घेतलेला आहे छान असं बारीक करून घेतलं गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढईमध्ये बघा तुम्ही पाहू शकता बघा अगदी मी एक ते दीड चम्मच तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालून घेतलेले आहे जिरं जिरं आणि मोहरी दोन्ही एक चम्मच टाकून घेतलेला आहे ह्याला छान असं आपल्याला तडतडू द्यायचं आहे आणि हे आपल्याला तेल गरम झाल्यावरतीच टाकून घ्यायचं आहे छान असं तडतडलं बघा किती सुंदर असं तटतळलं आहे तर यामध्ये जो आपण कट करून घेतलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्णपणे आपण बघा यामध्ये घालून घेतलेला आहे याला छान असं आपल्याला एक ते दोन मिनटासाठी मस्त असा टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे खूपच अप्रतिम भाजी लागते तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला ही खूपच आवडेल ही भाजी जर आपण टिफिनसाठीही नेली तर खूप सुंदर लागते आणि बनायलाही अगदी झटपट होते तर तुम्ही पाव बघितलंच असं सुरुवातीला की मी कुकरच्या डब्यामध्ये टाकलेली होती आणि कुकरच्या डब्यामध्ये आपण हे वाफून घेतलेलं होतं ना याला पातेलं घेतलं ना काही कुठलं साहित्य वापरलेलं आहे तर टोमॅटो मात्र आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान असाल भाजून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पटकन होण्यासाठी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ टाकलं तर आपला टोमॅटो पटकन असा होईल किंवा यावरती तुम्ही ताटही झाकून ठेवू शकता मीठ घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं आणि यावरती एक मिनटासाठी असं मस्त वरतून ताट झाकून घ्यायचं किंवा मी जसं दाबून घेत आहे चम्मचच्या सायानं तर तसं सा तुम्ही दाबूनही घेऊ शकता जर तुम्हाला जास्तच घाई असेल जर असल वेळ तुमच्याकडं तरी असंही ठेवलं तरी चालेल तर बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि पूर्णपणे टोमॅटो हा आपला गाळ झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा टोमॅटो झालेला आहे आणि किती छान असं तेलही सुटलेलं आहे आपल्या टोमॅटोला तर बघा तर यामध्येच घ्यायचं घ्यायचं आहे आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहेत इथं घेतलेला आहे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळदी पावडर घेतलेला आहे एक चमच धना पावडर घेतलेला आहे आणि गरम मसाला एक चम्मच घेतलेला आहे हे मसाले आपल्याला यामध्ये छान असे टाकून हलवून घ्यायचं आहे गॅस हा आपण कमी करून घेऊया नाही तर मसाले पट -पट आपले, मसाले आपले मसाले पूर्णपणे जळून जातील आणि पटपट मस्त आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे बघा मसाले टाकतात असा घरभर वास पसरलेला आहे आपल्या मसाल्यांचा तर खूप भारी अशी आपली ग्रेव्ही म्हणतो तशी आपली तयार करून घेतलेला आहे आपण ह्याला तरीही लगेच आपल्यामध्ये यामध्ये साहित्य दुसरं म्हणजे बटाटा घालून घ्यायचा नाही ह्यालाही छान असा हलवून घ्यायचं नाही ह्यालाही मसाले आपले तेल सुटेपर्यंत मस्त शिजून घ्यायचे म्हणजे आपल्या भाजीला अशी सुंदर अशी तरी येते कमी तेलामध्ये तरी काढणार आहोत आपण तर ती ट्रिक तुम्हाला सांगत आहे आणि तीच दाखवत आहे तर अगदी आपण अर्धा पेला म्हणतो तेवढं पाणी हे टोमॅटोमधं आपण घालून घेतलेलं आहे आणि हे पाण्याला आता छान असं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे यावरती ताटंही झाकू शकता पण मी ताट्यावरती झाकलेलं नाही आहे हे पाणी छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला पाण्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे तर जो आपण बटाटा कट करून घेतलेला होता तो बटाटा आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता बघा आता ह्या भा असं जर आपण केलं तर इतकी आपल्या भाजीला तरी छान येते आणि खूपच सुंदर ही भाजी लागते म्हणजे या या भाजीचं म्हणजे असं उगर काहीही वाटत नाही आहे कारण सगळं आपण अगोदरच बटाटा वाफून घेतलेला आहे आणि पूर्णपणे भाज्या हे पूर्ण मसालेही छान असे आपण वा म्हणजे भाजून घेतलेले आहेत किंवा शिजवून घेतलेले आहेत असंही म्हणू शकता तर छान असं आपण बघा मस्तपैकी असं शिजून लगेच यामध्ये पाणी नाही घालायचं अगदी दोन मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे बटाट्याला आणि जो आपण बटाटा बारीक असा मॅश करून घेतला होता त्यामध्ये कोमट पाणी घालून घेतलेलं आहे मी अर्धा ग्लास इथं कोमट पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आता आपल्याला सुरुवातीला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला असा सुका ठेवायचा असेल जर बटाट्यामध्ये रस्सा नसल पाहिजे तर तुम्ही नाही पाणी घातलं तरी चालेल आणि मग तुम्हाला बटाटा मॅश करण्याचीही गरज नाही आहे तर छान असं आपण तुम्ही पाहू शकता मी तर अर्धा ग्लास पाणी हे यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान असं ह्याला दोन मिनटासाठी मस्त असं अर्धा ग्लास पाणी घालून ह्याला मस्त उकळी काढून घेतली आणि यामध्ये एक चम्मच मोठा शेंगदाण्याचं कुठे घालून घेतलेला आहे शेंगदण्याचं कुठे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल तर मस्तपैकी आपल्या भाजीला तुम्ही पाहू शकता बघा किती छान आणि सुंदर तरी आलेली आहे तर यावरती या अशी हिरवी हिरवी गार जी कोथंबीर आहे ती कोथंबीर आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे आणि अजूनही आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहता असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ टाकले तर त्यांचा अपडेट तुमच्यापर्यंत नक्की येईल आपले व्हिडिओ हे सगळे घरगुती साहित्यामधले असतात तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता बागा भाजी किती सुंदर झालेली आहे आणि रंगही अप्रतिम आलेला आहे यामध्ये आपण काहीही घातलेलं नाही तुम्हीही पाहिलेला आहे फक्त तो एक पळी तेल घातलेलं आहे आणि बटाटा आणि थोडेसे मसाले यामध्ये ना कांदा आहे लसूण आहे ना आलं आहे ना खोबरं आपण कशाचाही वापर न करता ही भाज्या खूप सुंदर आणि खूप टेस्टी भाज्या बनवू शकतो तर चला तयार आहे आपली भाजी तर गॅस हा आपण बंद करून घेऊया बघा गॅस हा आपण बंद करून घेतलेला आहे आणि किती अप्रतिम झालेली आहे तरीही तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर आलेले आहे ते एका आपण वाटीमध्ये भाजी काढून घेऊया असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त मस्त खा आरोग्याची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ